नमस्ते मित्रांनो, गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबाबत अतिशय महत्वाची अशी बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिशय महत्वाचा असा निर्णय यांच्या संदर्भाने घेतलेला आहे. केंद्राने केलेल्या सूचनेनंतर अजितदादांनी तात्काळ या संदर्भात ग्रामीण आणि शहरी भागातील कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेतलेला आहे. सविस्तर या संदर्भात आपण पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया सविस्तर. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे. अजित पवार, गर्दी करून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका. राज्यात सध्या तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला नसला तरी पालक आणि संस्थाचालक यासाठी आग्रही आहेत आणि यामुळेच भविष्यात शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पुणे जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील सर्व खासगी आणि सरकारी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे 100% लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. दरम्यान जगभरामध्ये दररोज 5-6 लाख नवीन कोरोना रुग्ण वाढत आहेत. ही तिसऱ्या लाटेची घंटा असू शकते, त्यामुळे नागरिकांना गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात शहर आणि जिल्ह्याचा कोरोना आढावा घेण्यात आला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, संजय जगताप तसेच विभागीय आयुक्त सौरभ राब यांच्यासह बरेचसे अधिकारी उपस्थित होते. पवार यांनी सांगितले की जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढून देखील रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी झाला आहे. ही बाब चांगली असली तरी नागरिकांनी दहीहंडी, गणेशोत्सव यासारख्या सणानिमित्त गर्दी करू नये, सणासुदीनिमित्त संसर्ग वाढू नये याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुणे विभागातील गणेशोत्सवानिमित्त काय उपाययोजना करण्याची गरज असल्याचे या संदर्भात विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पोलीस यंत्रणेसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा असेही पवार यांनी सांगितले आहे. तर CSR मधून पुणे जिल्ह्याला 1.5 लाख डोस. गेल्या 1.5-2 महिन्यात जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढला आहे. येत्या 31 ऑगस्टला बजाज कंपनीकडून पुणे जिल्ह्यासाठी तब्बल 1,35,000 कोरोना लसीचे डोस देण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त सौरव राव यांनी पुढाकार घेऊन CSR मधून लसीकरण सुरू केले आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढेल असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये असंही ते म्हणाले आहेत. पगार होत नसल्याने एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. याबाबत पवार यांनी सांगितले की कोरोनामुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी राज्य शासनाकडून सर्व मदत करण्यात येत आहे. शासनाने कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी 500 कोटी रुपये दिले आहेत. लवकरच आणखी निधी देण्यात येईल. पगार उशिरा होतील पण नक्की होतील. यामुळेच कोणी टोकाचे पाऊल उचलू नये असेही आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.